हाँ पोया, पारी, हाँ पहांदी, मुठवा, पोई, आंध। हाँ हे नाव दिलं तो माझ्या हाँ डोक्यात प्रकाश पडला की हाँ हा कोया पारी पहांदी गुरु प्रमुख आहे। एक या मुद्रा मध्ये बस सुख काल ता हाँ पांडी मुठवा पोई ना सर्री आंध। तो बस हे जे चिन्ह आहेत हाँ याचं म्हणजे सुख कालता पहांदी मुठवा पोई ता सर्री आंध अशा प्रकारे वाचले जाऊ शकते, ज्याचा अर्थ असं बस की सर्व कल्याणवादी पहांदी गुरु प्रमुखाचा मार्ग, म्हणजे असा मार्ग की ज्या पहांदी गुरुमुखियांनी, म्हणजे हा पहांदी गुरुमुखिया हाँ यांनी जो मार्ग सांगितलेला आहे हाँ या म्हणजे या चित्रलिपीतून हा मार्ग त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे बस त्याविषयी माहिती आहे। आता आणखीन पुढच्या मुद्राकडे चलूया आपण. जसं मुरक्का सर्री आंध, बस मुरक्का म्हणजे त्रिशूल, त्रिशूल सर्री म्हणजे मार्ग, बस आंध म्हणजे आहे, आहे म्हणजे त्रिशूल मार्ग आहे। आता त्रिशूल मार्ग कोणी दिला? शंभू महादेवाने दिलेला आहे बस त्रिशूल मार्ग। तर हाँ या त्रिशूल त्रिशूल हाच त्रिशूल मार्ग, शंभू महादेवाचा त्रिशूल मार्ग म्हणजे सिंधू संस्कृती मध्ये सुद्धा प्रस्थापित होती। तर हे या ठिकाणी हाँ जसं या चिन्हांचं जे गोदीमध्ये नाव दिलेलं आहे तो असा की कोट परातिया लिरता बिल हाटुम, बस म्हणजे ग्रामीण कापूस भंडाराच्या विक्री बाजार किंवा केंद्र असा बरोबर. त्याचा अर्थ होतो। हो अच्छा खूप सुंदर. म्हणजे याचा अर्थ असा हाँ हाँ की त्या काळात सुद्धा म्हणजे कापसाच्या पराठीचे उत्पन्न म्हणजे बरोबर होत होता। बरोबर. या चित्रांना नाव गोंडीत नाव असं आहे की वेल चियाल, कोया मर्री, पुंगार तोर, तलापोय, नरोमाल आंध, बस म्हणजे विणकाम धाग्यांचा फुलांचे वरिष्ठ प्रमुख नरोमाल नरोमाल आहे। आहे. म्हणजे विणकाम धागा कुठून निघतो? म्हणजे हो कापूसातून निघतो अगदी बरोबर. ना। हाँ तर हाँ म्हणजे त्याचा म्हणजे वरिष्ठ प्रमुख कोण आहे? तर नरोमाल नावाचा व्यक्ती आहे असं या मुद्रामधून आपल्याला समजतं। तर डॉक्टर कंगलीजी, ही जी मुद्रा आहे ही मुद्रा आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये पाहतो आहोत बरोबर आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा पाठ्यक्रमामध्ये पुस्तकामध्ये ही मुद्रा नेहमी येते. बरोबर। या मुद्रामध्ये जे अंकित चित्रलिपी आहे हाँ ज्यांना आपण पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट म्हणतो, हो हाँ त्या चित्रलिपीचं कोंडीत जर वाचन केलं हाँ तर मांदी पदूर नुरु नेराल नार गोंधोला तोर, म्हणजे सभा विषय प्रमुख बरोबर. नेराल ही व्यक्ती आहे, हाँ सभा हाँ विषय प्रमुख नेराल ग्रामीण समुदायाचा, अच्छा म्हणजे हा या चित्रावरून असा असा वाचन केलं जाऊ बरं. शकतं। डॉक्टर कंगलीजी मला एक सांगा की हे जे सील होते याचा उपयोग काय व्हायचा, हो कशासाठी व्हायचा याचा उपयोग? हे सील म्हणजे फार म्हणजे लहान लहान होते, हाँ 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 म्हणजे 1.5 इंच बाय 1.5 इंचाचे, बरं. आणि अध्ययनातून असं आलेलं आहे की तिथले व्यक्ती म्हणजे जसं आपण आयडेंटिटी कार्ड सध्या वापरतो बरोबर. तसेच सील गड्यात घालून ते फिरत हो होते, म्हणजे ती कोणती व्यक्ती आहे याचं हो म्हणजे परिचय त्यांना म्हणजे लोकांना होत असे। या चित्रामध्ये अंकित जी चित्रलिपी आहे हो त्या लिपीचं वाचन असं, हाँ वर्चिक सार तोर नेराल आंध कोटी मुटवापोय पोत्तू कोटोर मादी सार। बस आता याचा अर्थ असा की वर्चिक सारचा धान्य भंडारी, म्हणजे वर्चिक सार एक प्लेस आहे, अच्छा स्थळ जागेचं आहे, नाव आहे. हाँ बर जागेचं नाव आहे, हा वर्चिक सारचा धान्य भंडारी आहे। कोण आहे? कोण कोटी गुरु प्रमुख पोत्तू कोटचा सभाध्यक्ष, सभाध्यक्ष? म्हणजे पोत्तू कोट नावाचं जे स्थळ आहे बर तिथला सभाध्यक्ष
हाच म्हणजे वार्षिक सारचा धान्य भंडारी आहे. मी असं पाहिलेलं आहे की ह्या मुद्रा तुम्ही आम्हाला समजून सांगत असताना उजी करून डावीकडे समजून सांगितलं तर आपण असं प्रतिपादन केलेलं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये ज्या अंकित मुद्रा मिळाल्या त्याचं वाचन उजीकडून डावीकडे होतं. तर याला काय आधार आहे? कुठल्याही भाषेचे व्याकरणाचे जेव्हा आपण अध्ययन करतो तर त्या वाक्यांची रचना जी असते वाक्य कुठल्याही शब्दाने सुरू होऊ शकतात परंतु त्यांचं शेवट मात्र म्हणजे विशिष्ट शब्दांनीच होत असतात. जसं मी जात आहे, तू जात आहे, हा बसत आहे, म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे जे विशेष शब्द असतात त्यांच्या त्या शब्दांनी त्या वाक्यांचं म्हणजे आपला शेवट होत असते. आणि सिंधू संस्कृतीचे म्हणजे वाक्यरचनेची शेवट जी झालेली आहे उजवीकडे न होता डावीकडे झालेली आहे. कारण की ते विशिष्ट शब्द डाव्या बाजूतच म्हणजे कोडल्या गेलेले आहेत. याच्यावरून असा की सिंधू संस्कृतीची लिपी जशी आज म्हणजे उर्दू लिहिली जाते, खरोष्टी लिपी लिहिली जाते, त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीची चित्रलिपी सुद्धा उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मुद्रांमध्ये अंकित जी सामाजिक संरचना आहे ती वर्तमान गोंड समुदायाची सम्यता पावते असं आपलं प्रतिपादन आहे, तर याच्यावर प्रकाश टाका. गोंड समुदाय एक देव, दोन देव, तीन देव, चार देव, पाच देव, सहा देव आणि सात देव या सात सगळ्या घटकामध्ये संरचित आहे. आणि नेमकं सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा जे म्हणजे प्रत्येक सगळ्या घटकाचे जे प्रमुख मिळालेले आहेत सातच मिळालेले आहेत. जसं एक सगळा प्रमुख, दोन सगळा प्रमुख, तीन सगळा प्रमुख, चार सगळा प्रमुख, पाचवा सगळा प्रमुख, सातवा सगळा प्रमुख आणि सहा सगळा प्रमुख आणि सातवा सगळा प्रमुख. बरं, याच्यावरून असं वाटते की वर्तमान गोंड समूहाची जी सामाजिक संरचना होती तशीच सामाजिक संरचना सिंधू संस्कृतीची नक्कीच असावी. बरं, आणि याला दुसरं कारण असं की जसं पहिल्या शिलेचं आपण वाचन केलं की आल कोया पहांदी मुठवापोय आंत, म्हणजे तो त्यांच्या पहांदी आहे, पहांदी मुठवापोय त्यांच्या गुरुमुख्या होता. गोंड समूहाचा सुद्धा पहांदी पारी कुपार लिंगो गुरुमुख म्हणजे गुरु आहे. याच्या वर्णन नक्कीच म्हणजे काही ना काहीतरी साम्यता आज वर्तमान गोंड समूहाचं आणि सिंधू संस्कृतीची साम्यता आपल्याला दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा मिळालेल्या आहेत तर तेथील कालगणनेमध्ये आपल्याला काय आढळून आलंय की शेवटचा चंद्रकोर आणि अमावास्येनंतरच्या दुसऱ्या दिवशीचा चंद्रकोर तर त्या चंद्रकळापासून म्हणजे पहिल्या चंद्रकळापासून ते अमावस्यापर्यंत म्हणजे पहिल्या चंद्रकळानंतर म्हणजे आपला वाढत वाढत चंद्रमा पौर्णिमा होत असतो मग नंतर अमावस्या येत असतो तर त्या पहिल्या चंद्रकोर पासून तर अमावस्येपर्यंत सिंधू संस्कृतीची आपला एक महिना होत असे आणि तो साडे एकोणतीस दिवसाचा होत असे. साडे एकोणतीस दिवसाचा महिना त्या ठिकाणी गणना झाली महिन्याची. आणि त्या संस्कृती म्हणजे त्यांचे 12 महिने सुद्धा कुंदोमान, लंडोमान, मुंदोमान, नालोमान, सयोमान, सारोमान, एरोमान, अरोमान, नरोमान, पदोमान, पदुन्नमान आणि पारणमान अशा प्रकारचे 12 महिने सुद्धा आहेत. आणि अगदी तसेच उंडोमान, रंडोमान, मुंडोमान, नालोमान आज गोंड समूहामध्ये प्रचलित महिने आहेत. त्यांचे नाव म्हणजे गोंडी भाषेत तुम्हाला सापडते. सिंधू सभ्यतेप्रमाणे आणखीन जगामध्ये अजून कुठे कुठे म्हणजे असं लिपी आढळली? सिंधू संस्कृतीची एक ही चित्रलिपी आहे. अगदी सुमेरियन संस्कृतीची चित्रलिपी सुद्धा अगदी तशीच आहे.
आणि इजिप्शियन म्हणजे प्राचीन इजिप्शियन जी संस्कृती आहे त्यांची चित्री लिपी तसं अगदी तशीच आहे. आणि इलामाइट एक संस्कृती आहे सिंधू संस्कृती सारखीच म्हणजे तिची चित्रलिपी आहे. याचा अर्थ असा की एकेकाळी ही लिपी म्हणजे 5000 वर्षापूर्वी जी लिपी प्रचलित होती हे पूर्ण जगभर प्रचलित होती ही लिपी. परंतु सम्राट अशोकाच्या काळानंतर पहिल्यांदा ब्राह्मी लिपीचं म्हणजे एक ब्राह्मी लिपी निर्माण करण्यात आली आणि त्या ब्राह्मी लिपीपासून नंतर भारताचे 360 लिपी तयार झालेले आहेत भारतीय भाषांचे. म्हणजे जवळजवळ 1500 वर्षाच्या काळापूर्वी सिंधू संस्कृतीची चित्रलिपी होती आणि 1500 वर्षाचा काळ लोटल्यानंतर सम्राट अशोकाच्या वेळेस ब्राह्मी लिपी निर्माण केली गेली आणि त्या ब्राह्मी लिपीपासून 360 लिपींची निर्मिती आज भारतात झालेली आहे. डॉक्टर कंगलीजी, ह्या हडप्पा मोहेंजोदडो चित्रलिपीमुळे आपल्या भारत देशाला 5000 वर्षाचं प्राचीनत्व लाभलं आहे. आणि खरं तर ही आतापर्यंत पूर्ण जगासाठी ही चित्रलिपी अज्ञात होती. आपण ह्या गोंडी प्रोटो द्रविडियन आद्य द्रविडियन गोंडी भाषेच्या माध्यमातून हिचं वाचन केलं तर ह्याबद्दल ह्या गोंडी भाषेबद्दल तुम्हाला म्हणजे काय सांगू इच्छिता? हा खरोखरच म्हणजे ही एक खेदाची बाब आहे की वर्तमान परिस्थितीत ही गोंडी भाषा ही लोप होत चाललेली आहे. म्हणजे ज्या भाषेच्या माध्यमातून 5000 वर्षापूर्वीचे जे आमच्या सांस्कृतिक धरोहर आहे बर त्या धरोहरामध्ये अंकित चित्रलिपीचे वाचन होऊ शकते आणि ती भाषा जर या भारत देशातून म्हणजे नेस्त नाबूत म्हणजे मिटण्याच्या काठावर जर असेल तर ही